चला आम्ही चाललो आता कुठे? साखरेला. आम्ही गावाला आलो की साखरेला एक आमची फेरी होतीच होते, कारण आई आहे, आजी आहे, गावची माणसं आहे, त्यांना एक भेटून येतोच. बरं, त्याच्यामुळे आम्ही आज साखरेला जाऊन येतो, भेट देऊन येतो. आम्ही मुंबईला जायच्या अगोदरची आमची भेट धावती भेट असणार आहे, जास्त टाइम थांबणार नाही. पहिली गोष्ट, प्रज्ञाला आम्ही नेत नाही, प्रांजू येते लगेच जाऊन येणार पटकन. आणि प्रांजूला म्हणण्यासाठी नेते, प्रांजू पाठी लागले, प्रज्ञा पाठी लागले. मग प्रज्ञा सगळ्यांना नेत, आपण त्यामध्ये कसं कामासाठी लक्ष ठेवा लागतं. आणि मेन गोष्ट म्हणजे आम्ही कामासाठी चाललोय, म्हणजे आता पाहुणचार फक्त नसणार आहे की आम्ही खास, म्हणजे काम आहे तिकडे. तुम्हाला काम काय ते पण सगळं समजायला मी सांगू तुम्हाला. तर चला आता निघते घरातून. आणि आई आणि छोटी बहीण आहे ती, त्याच्या मुलगी करते आतमध्ये घरामध्ये थांबले होते. कारण बाहेर असते ना, प्रज्ञा आणखीन रडत बसलं असतं. आम्ही लवकर येऊ, कारण आम्ही जास्त त्यांना थांबणारच नाही, दिवसभर पण नाही थांबणार, लगेच यायचं आहे. अडीच काय, साडे दहा पडला रात्री. लेट पडला का? अरे वा, पाठी बसा तुम्ही. आमचे तुषार भाऊ कोणतरी येतोय ना, कुठे तिथे गेला. पाठी बसले दोघी. या या गोलू, मोलू गोलू आहे वाटत. कुठे उतरायचं तुम्हाला? चला सोडतो. आमच्या गावातली दोन मुलं आलेली आहेत झाडीत, गोलू आणि मोलू. हे पण गोलू आणि मोलूच आहेत. आमचा गावचा कच्चा रस्ता आहे, पक्का कधी होईल माहीत नाही. इथून पूर्ण कच्चा, पूर्ण कच्चा साखरी जाईपर्यंत. आंब्यानं मोहर काय आला नाही अजून, काजू चांगले मोहरले आहेत. काजू किती मस्त आले. आणि आपण लावलेले काजू आहेत ना तिकडे, हे बघा झाड आपले दोन. हे आमचं कलम आहे तिकडे, हे पूर्ण खारी गाव इकडे. हे सगळे आता खानावटे सगळे खाली झालेत बघा. आणि मामाचं शेत इकडे आहे. काय घेतलंयस? दूध मलाई आवडत तुझे? मामा घरी कुठे आहेत? संजीत मामा आज एकटेच की दुसरा कोण आहे? अच्छा. हलकी आहे काय आणलं तेवढा? चला तुझ्या फोन करतो मा. आता पोहोचलो आम्ही साखरी गावामध्ये. गाडी आम्ही रिटर्न नेताना पण तीच सांगू, फोन करू त्यांना. चालत आलो तर आपल्याला एक तास तरी लागेल चालत झाला तर, गाडीमुळे बरं पडतं. आणि आम्हाला कसं थोडंसं लवकर जायचं आहे, त्याच्यामुळे आम्ही गाडीनेच जाऊ. आपली गाडी होती तर आपण कसं भटकण्याचं जायचं. स्कूटी लावायचं इकडे आणि जायचं. अजून चल नको, काय करते येत होतं. अजून मोठे मोठे कोंबडी स्वागताला आलेत बघा. साखरी गाव
इकडे कोंबडी बरीच आहेत. गावची माणसं म्हातारी सगळी भातावट्टीवर असतील. गावात मुंबईकरी सगळे गेले मुंबईला. आई आई बसल्या बाबा. काय परत ना हो आम्ही त्या खाय तो मस्ती कर जा मस्ती करतो बाबा. नाली त्याला तो काय वलवल आहे तो पतुड्या काय वलवल. आई बरं आहे ना आई. आग मारतो ते आता आहे आई. त्या दिवशी तुम्ही दिसलात तिकडे केलसी मध्ये पण आम्ही वर गेलो मग गाडी घेऊन तिकडे. हो गाडी फास्ट मारलेली त्याने. गाडी फास्ट मारलेली आजी लाकमार. आज चाललो आम्ही गावाला. त्या उमेदवारी कोण नसतील ना. ही माझी आई. काय म्हणतोस काय धावता चाललंय. हे बघ तुझा सामान डबो बिबो दिलेलं आणलं. हा बघ खाऊ पण आहे तुला. हा माझं पाकिट आहे. ते डबा आहे ना त्याच्यामध्ये ती मिरची आणली ती काढून ठेव. मामाना वगैरे आले ना ते द्यायला. बघ दोन डब्बच होते ना तुझं. मग कामाला जायला होतं डबं तुला. हो काही नाही काय. हा आहेत ना. भात घालायचं आहे ना. वर्षाने चाय आणले करू. इकडे आले की वर्षात सगळं करते. मामी नाराज देतात एक दिवसाठी. आणि मामी इकडे तांदूळ पकडत आहेत या मोठ्या उमेद. आणि या मामी वर्षाची आई वरती चढल्यात माल्यावर. बऱ्या ना मी तोय पाणी काय बोलताय तुमची. गावाला माणसा नुसती काम असं आताशी चाला. आज काय बनतोय खरी. डालबी काढून ठेवलं नाही. डालबी म्हणजे वाल. वालाची भाजी आपल्याकडे त्याला डालबी बोलतात. ते आज भाजी आहे वालाची. वर्षच घालणार आहे. मामीने काढून ठेवले. पहिल्या जेवणाला लागले वर्ष. माझ्या तिथे पाकिट उभा आहे वरती तिथे ठेव. म्हणजे मला आठवून राहणार. काय अधिष्ठांच्या यादी दोन गावी भेटून उभं ना भेटत. आईला म्हटलं दोन असं मंगील. जरा जाऊया इकडे आलो की जरा फ्रेश वाटत एकदम. हा घराच्या मागचा परिसर आहे पूर्ण मस्त. चाफ्याची फुलं बघा वरती झालीत तशी. पानं कमी आहेत पण फुलं खूप झालीत. तर हा जुना चाफा आहे आणि ह्या घराच्या मागचा परिसर आहे. बाहेर आल्यावरती एकदम मस्त वाटत ना. गावचा वातावरणच झाले. हवा कशी थंड लागते. पूर्वी इथे केळी होत्या आणि सगळं सांडपाणी इकडे जायचं आणि केळीच्या त्या सांडपाण्यामध्ये मग मस्त केळी जगायची. चांगलं पूर्वी असंच असं प्रत्येकाच्या घरामागे भरपूर केळी होत्या. पहिला आमचा पूर्ण मगिलदार असा पूर्ण काय काय झाडं इथं तर मिरचवली होती ना. हे अशी मिरचीच नव्हती. तिची मिरची एवढीच होती छोडी लवंगी मिरची सारखी. एवढी तिखट ना जाम तिखट. खूप जुनी होती. म्हणजे काय जायचं. कांदा आण दे कापायला आजीला सांग. आणि टमाटर. आणि तुळस बघ ना केवढी जगले. इथं कशी काय पावसात जगले असेल ते. तुळस जगले म्हणजे जागा चांगलीच आहे. असं असत असं असत. मग काय एवढे तुळस पवित्र आहे ना. ते तर आहे. तुला माहिती आहे का शास्त्र त्यातलं काय. आणि इकडे सदाफुली बघा कोपऱ्यात मस्त फुलले. उमराचं झाड पण आहे इकडे. भेंडीचं झाड आहे. आणि तिकडे पण मस्त जास्वंदी फुलल्यात. माड आहेत वरती इकडे. हवा गारगार सुटले. मी बोलली होती प्रज्ञ आला सुद्धा आता कसा किती टुन 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 टुन. ते पाडे मोठे झाले काय गायींचे. ते
दोन गाई व्यालेल्या, त्याने दोन पाडे घातलेले. आता ते केवढे झालेत माहित नाही. हा जेव्हा झालेला त्या दुसऱ्या दिवशीच तो पाडा गेला राहण्यामध्ये, तो दोन तीन दिवसानंतर आला. आता बरोबर काटवाड्यात ठेवत असतील. हा काटवाड्यात ठेवत असतील. इथे नाही. हा हे पावसाळी वाडा आहे. पावसाळी वाडा आहे. एकच काढू ना. चला हवा. नमस्कार. बरे आहे ना? मस्त. कसा झाला प्रवास? प्रवास मस्त. गाडी चालली ना, त्याच्यामुळे फरक नाही. ती आपली व्हाईट वाली तुम्ही बघितली, ती गाडी तुम्ही आणलीत? हो व्हाईट. मला वाटलं तुम्ही स्कूटी गाडी आणणार होतो, पण नंतर मग तिथे बोलायला लागले की बाबा तिकडून तू घेशील, पण एखाद दिवस. नाही, रस्ता खूप खराब आहे. तर हे मामा असतात कुठे शिपोळ्यामध्ये, आणि आम्ही त्यांच्याकडे कधी गेलो आपण लास्ट? मला वाटतं त्यांच्या मुलीला होतं. मला वाटतं लग्नाला गेलो तेवढेच. लग्नाला त्यावेळेस. हा बरोबर. त्या टायमाला गेलो, त्यानंतर मला वाटतं भेटत नाही. झालं काय कोविडमुळे? म्हणे मी वाले बेडाची भाजी केली, सुकी एकदम सुकी आहे. आणि आपण आतापर्यंत आलो तेव्हा नॉनव्हेजच होतं कधी पण. व्हेज आहे. पहिली गोष्ट, मामा जरा संडेचे खात नाही, तर त्यांच्यासाठी देबीला दाट पाठवा ना. जेवायला बसते पांच दिदी. मामा बसलेत. हा बोडव जेवा. हा मला वाटतं फर्स्ट टाइम इकडे येऊन असेल जेव्हा एकत्र बसले आपण. नाही कधी योग नव्हता आला. हो एकत्र पहिल्यांदा असं झालंय. तू कधी बसणार आहे? तू कुठे बसणार आहे? मामा निघाले तर आम्ही पण निघणार आहोत. सगळे जण जेवण बसलो होतो. आता निवान चर्चा झाला काही. आम्ही कशासाठी आलो होतो खास करून साखरीला, तर मामा आहेत ते खास करून मिस्त्री काम करतात. तर तुमच्याकडे बऱ्याच जणांनी आम्हाला सांगितलेलं की मामींचं घर आहे ते थोडंसं व्यवस्थित करा, सुधारावी. तर ते आमचं प्लॅनिंग चाललं आहे. बघूया तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये समजेल काय ते. आणि त्यासाठी ते आले होते म्हणजे चेक करा जागा वगैरे कसं काय करता येईल, आणि आपण कसं मेजरमेंट वगैरे ते सांगायचं होतं त्यांना की एवढी एवढी जागा आहे. दादा पण आला होता गावावरून. दादाला पण मुंबईवरून. सॉरी गावाला. भावाने तर त्याला पण बोलवलं, त्याचं पण काम होतं, तो आला होता. मग म्हटलं एकत्रच काय मेजरमेंट घेऊ मगिल्ल्याच्या जागी, एवढ्या छोट्याशा जागेमध्ये छोटंसं घर म्हटलं आईसाठी करूया. त्यासाठी आम्ही आलो होतो आज. तर ते झालंय काम, मेजरमेंट वगैरे घेतलेले आणि आता परत जातोय. खास करून काम ते सुद्धा आमच्या इकडे येण्याचं कारण. तर ते झालंय, मग आपण निघूयात. आपण पंदूला आणले नाही, पंदू चाट नाही का? नाही. किती दिवस सुट्टी दादा? सुट्टी आज रिटर्न मुंबई. लगेच दोन तीन दिवसच ना? दोन तीन दिवस झाले. कामावरती कसं काय तिकडे करोना पेशंट वगैरे वाढलेत का? नाही. तेच आम्ही आता बसलो होतो असे सहजवटीवर, गप्पा आमच्या रंगल्या होत्या. गावाला की किती मस्त वाटतं दादा. कसं वाटत एकदम असं गावाला की रिलॅक्स वटीवर बसा, एकदम छान वाटत, माइंड फ्रेश. नाही काहीच टेन्शन नाही. तेच ना, म्हणून गावाला लोक रिलॅक्स होण्यासाठी येतात मेन. म्हणजे घर में चुले में हमारे जेव का टावर चालू है, नहीं तो उसका तबला फोड़ने वाला था जेव का. माता बरा है ना? आता मस्त रेंज भेटते, मस्त टेंशन नाही. माता जेव का बोलते बस आजी भाई. आता एकमेकांना बघून बोलणार ना असा फोनवर? समोर किती दूर गेला तर बोलू शकतो आपण. दुबईची माणसं बघून आता आम्ही चेन्नईला, आम्ही तसं बघू शकतो ना. बाकी काय भांडी असतं की कपडे होते त्याची विषयच नाही. हात मटन मागण्याचा जाऊन. आमचं गाव शॉर्टकट मध्ये दाखवते. हे एकदम आता ह्या लाद्या वगैरे आता लावल्यात, बरं केलं. नाही गाव मध्ये छोटस गाव आहे पण छान आहे गाव.
इथूनच असं गाव दाखवते तुम्हाला आम्ही, असं खालपर्यंत आहे, कारण आमची माणसं इकडे पण आहेत, आपली माणसं ते बोलत असतात तुम्ही साखरीला आल्यावर ते आमचं घर वगैरे दाखवत नाही, तर ह्या साईडला पण आमची माणसं राहतात. हा इकडचा पाटा साईडचा भाग आहे बोलतात, इकडच्या भागाला आमच्याकडे बोलतात खल्या, इकडे काटवाडी आहेत सगळ्यांचे. आपला वाडा कुठे आहे काय माहिती, खल्ल्यावर आल्यावरती इकडे आम्ही खेळायचो लहानपणी. हा इकडचा खल्या बोलतात, असा हा असा खल्या परिसर, हे असे वाडे असतात काटवाड्याचे, गुरं आहेत का बघूया फ्रांजू वाड्यामध्ये मारल बिरला. हे आम्ही ना बे हे काटवाड्यातून बिया काढायला यायचो, आंबा आहे काय, हे आपलीच आहे बघ वाडा, हे बघ आपली आंबा आहे, हे बघ दोन, ही पाडी नाही पाडा. थांब 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 घाबरतात ते, ती पण भित्री आहे, ही पाडी आहे बघ, घाबरते ती, नवीन आहे ना म्हणून घाबरते ती, घाबरते. हीच पळालेली बेबा लहान असताना गेली होती, एक दिवस एक दिवस एक रात्र राहिली होती रानात लहान असताना. चला टाटा गु बाय. हा बघ मारतोय, अरे हा बघ कसा उनका देतोय बघ जोर बघ. चल 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 मारील तो, चल असं दे त्याने मोठा. नाही तो पाडा आहे, मला वाटलं कुणाचा आहे वाटलं. किती काटवाडे कमी झाले एकेकाळी, एवढे काटवाडे असायचे ना इकडे, कारण ना इकडे जागाच नाही पुरायची, एवढे वाडे असायचे आम्ही जेव्हा लहान असतो होतो त्यावेळेला. आणि माच वगैरे हे असे उडव्या डालायचे पहिले लोक, वेगळे सेपरेट असायचे ह्या अशा, ह्या अशा उडव्या असायच्या. सायली सायली हे आमचे भोसले बाबा आहेत, त्यांची गुरं आहेत हे बघ, मोठे मोठे आहेत. ह्याचं नाव काय, बाबू, बाबू बाबू कालू, कालू बाबूल. आणि हा पंडू, पंडू गायी ना आहेत, गाय हा लावले लावलेले इकडे बघितलंस केळी बघ किती लागले ना, केळ्या इकडे या साईडला गावच्या ठिकाणी असा मंगलदार असतं ना, तर मंगलदार अशी केळी वगैरे असतात लावलेली. माकड नाहीत बाबा इकडे गावात, नाही. चल खाली जाऊन ये ना, काय बोलतस नाचा म्हणता, आंबली याल काय बघीन आज येतस, आज येतस मग तू म्हणतात जाते मग, हो मग चल मग तू चालशील, एवढी चालत येशील आंबोलीवर ना, कोण म्हणून गाडी येशील, नाही तर मग हलक्या हलक्या चालत, नाही तर मग हलक्या हलक्या चालत येशील. चालताची माणसं हात ना, मुंबई गेली सगळी, सगळी मुंबई गेली गेली, हो कोण नाही, कोण नाही गणपती आणा आधी नाही गणपती, आता कुठं गणपतीला टाइम आहे अजून, मागे आमची मात्रेआई आहे ना, जरा आता वय झाल्या कारणाने तिच्या काही लक्षात राहत नाही, त्याच्यामुळे ती काय पण बडबडत. मला वाटते गणपती आता झाले, हो येऊ दे आपण गणपतीला जाऊ पाया पडाय, गणपतीच्या येतस तू म्हणतात ये, प्रमाण द्याना मग कागदा देईन, त्यांना बोला बिस्किटचा पुडा घेतला काय, त्यांना विचार बिस्किटचा पुडा घेतला काय, बिस्किटचा पुडा घेतलास मग पाहुण्या रावणांकडे जाशील, तर तिकडे नाही ठेवला, इथे ठेवलाय कुठं
ठेवलास? किती दिवस राहशील मग? तो नेव किती दिवस राहशील? किती दिवस राहशील? बाया म्हटली राहा उद्याचा दिवस ना उद्या सर्व झाला ते आता शेंगा होतील पावट्याच्या ते खूप मग तुला नेतील कुठे तू जाशी येईल पावट्याची शेंगा कुठं आहे बाबा मला नाही जावायचा नाही जावणार सावतीन बाई बोलत होती आजीसला घेऊन ये पावट्याची शेंगा कुठं आहे शेंगाची पैदा तू ते तूच काम मना का देत सुट्ट्यावर सांगा का एवढं कधी पसा बंद रोज येत सांगायची पाहिजे मग आंबोली कशी येतस आंबोली कशी येत तू आता जाऊन आलीस ना बोली नाही आका बोली तर चार दिवस राहून आली आजीसला सारखी आंबोलीने आंबोलीने बोलत होती तेव्हा मग आजीसला चार दिवस ठेवली आंबोली आणि आणली तू विचारलीस कस्टमर केअरचा फोन येत ते चला आता निघते आम्ही आशीर्वाद दे मला चांगला फोन घेऊ बाबू झालाय मला बाबू होते आणखीन काय बाबू एक आहे मला विचारत सारख्या तुझ्या पाटणे एक पोरगा आहे तो बारका मा दोन मग दोन बस ना पाठीवर एक पोरगा हाय हिच्या पाठीवर एक पोरगा हाय मला त्या पोरग्याच्या पाठी पोरगा असते काय पाहिजे जर तुझ्या पाया पडता आया कसा तर बघायला मामाच्या पाया पड चल इकडे जावयासला आशीर्वाद दे आता घे बाबू आहे ना आपल्याला जावयासला आशीर्वाद दे पाणी पैदावर लादीला बारीक करणार नाही मामाच्या पाय पडलीस इथं पड इथं पड हो जात आहे तू घरात बसून राहा कुठे आंबोली उंबोली जायचा विचार करू नको आता घरातून त्याने चालायचं म्हटलं आंबोली चालत जाणार त्या आता आंबोली उंबोली नको जाव कुठं होय तुम्ही पण सांभाळून राहा जास्त बाहेर नका गाडी चुकल नाही तर आमची चला हो आक मारते मी तुला चल हो हो चला कुठे गेले मामा कुठे गेले दुपारचे तर 2:15 झाले आम्ही लवकरच निघालो ना ते एरवी आम्हाला 4-5 वाजताच निघायला गावठी बोरा भेट म्हणून देतो आम्ही समान काम करा हो खाडी
आम्ही आता आमच्या गावात पोहोचलोय आणि घरी चाललंय. पटापट पावलं टाकतायत पांजरी दीदी आणि मॅडम. चला पदू पांजुडी. खुश झाले. पप्पा आले तर खुश झाले. लपते गोली लपते. कुठे लपते ये तू? कुठे गेली पप्पा? मस्ती केली तू? अबो तू मस्ती केली. मम्मीशी नाही गेला? येऊन जरा रेस्ट केली मी. कारण काय थोडं स्तंभासारखं झालेलं, दगदग झालेली. म्हणजे गेल्या कंटिन्यू 4-5 दिवस आम्ही कुठे ना कुठे तरी जातोय. खास करून पहिल्या दिवसापासून असे वाटचा दिवस होता. आज आम्ही चाकरीला गेलो कारण आज आम्ही खरं गावी यायचं कारण रिझन हेच होतं की ते महत्वाचं काम होतं. बहिणीसोबत राहायचं तर होतंच आम्हाला. दुसरी गोष्ट ते हे महत्वाचं आम्हाला काम करायचं होतं जे की मेस्त्रांना दाखवून आम्हाला घराचं मोजमाप वगैरे मेजरमेंट घेऊन कुठे कसं बसेल व्यवस्थित दाखवायचं होतं. घराच्या मागचा परिसर आहे मामींच्याकडे, तिकडे आम्हाला छोटंसं घर बांधायचं आहे. साखरीचा आमचा प्रवास झाला. प्रज्ञू घरी येऊन थोडासा रडत होता अगोदर गेल्यानंतर, पण राहायला व्यवस्थित. तर आम्ही आलो, मी थोडा रेस्ट केला, आत्ता उठलोय, चहा झाले. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये हे दाखवलं सगळं, साखरीचा प्रवास, आमचं तिकडचं जे काही घडलं दिवसभरात ते सगळं ओव्हरऑल तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सगळं दाखवलं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला का? व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा. तुमच्या नावामध्ये नवीन असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मित्रांना भेटू पुन्हा सगळं तिकडे व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आणि स्वतःची काळजी घ्या. बाय बाय. बाय कर. बाय बाय.